नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक शशिकांत कदम आपण मागील काही पी पी टीमध्ये प्रकरण सात मानसिक आरोग्यासाठी प्रथमोपचार या घटकामधील काही घटकांची म्हणजे मानसिक आरोग्यासाठी प्रथमोपचाराची गरज अलगीकृती योजना या संदर्भात आपण मागील काही पीपीटी मध्ये चर्चा केलेली आहे आज आपण प्रथम मानसिक आरोग्यासाठी प्रथम या सा या घटका संदर्भात आपण चर्चा करणार आहोत मागील तासामध्ये आपण कृती योजना अभ्यासलेल्या म्हणजे अलगी कृती योजना अभ्यासलेल्या आहे तिचा वापर आजारांसाठी कसा करता येईल हे आपण आता पाहणार आहोत यातला आपण खिन्नता नैराश्य आणि चिंता या दोन मानसिक आजाराबाबत आपण आज चर्चा करणार आहोत पहिल्यांदा नैराश्यात किंवा खिन्नतेत प्रथोपचार कसा करावा याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत खिन्नता निर्माण झाली किंवा नैराश्य निर्माण झालं तर त्यामध्ये काय घटक असतात म्हणजे ती कशामुळे निर्माण होते त्याच्या आपण चर्चा करूया ज्यावेळी नैराश्य येते त्यावेळेला पहिल्यांदा नातेसंबंध तुटतात लहानपणापासून निराकरण न झालेली दुःख असतात त्याच्यामुळं नैराश्य किंवा खिन्नता येत असते नैराश्य निर्माण झाल्यामुळं भावनिक समस्यांना भावनिक समस्या जास्त जाणवायला लागतात किंवा भावनिक समस्यांचा अनुभव जास्त येतो खिन्नतेचा नैराश्याचा कौटुंबिक इतिहास असेल तरीसुद्धा खिन्नता किंवा नैराश्य येते परीक्षेचा ताण असेल त्यावेळेलासुद्धा आपल्याला नैराश्य यायला लागते मित्रांबरोबर काही समस्या झाल्या असेल त्यावेळेलासुद्धा आपल्याला नैराश्य येते किंवा खिन्नता येते जास्तीत जास्त युवक अवस्थेमध्ये किशोरावस्थेमध्ये ह्या समस्या जास्त जाणव्या लागतात किंवा कॉलेजमध्ये रँगिंग झालं असेल दादागिरी जे असेल छळ होत असेल तर त्यातून सुद्धा खिन्नता किंवा नैराश्य निर्माण होते बऱ्याचदा आपल्याला दुःखी किंवा नाखुश असल्याचा अनुभव येतो परंतु परिस्थिती बदलली की फार काळ आपल्याला असे वाटत नाही परंतु अशा प्रकारच्या भावना दीर्घकाळ राहिल्यास ते काळजीचे कारण ठरते याकडे लक्ष देणे आवश्यक आहे याकडे दुर्लक्ष केल्यास नैराश्य किंवा के खिन्नतेसारख्या विकृती निर्माण होऊ शकतात ज्या लोकांना नैराश्य किंवा खिन्नतेचा सामना करावा लागतो अशा लोकांमध्ये हताशपणा आणि नकारात्मकता विचा, विचार नकारात्मकता विचारशैली असते खिन्नताग्रस्त व्यक्तींच्या वर्तनातील काही बदल होतात हे बदल कसे असतात तर जो नैराश्य झालेले व्यक्ती असते ते नैराश्य झालेले व्यक्ती मी अपयशी आहे मी निरुपयोगी आहे मी प्रेमळ नाही नेहमी वाईट माझ्या बाबतीत नेहमी वाईटच गोष्टी घडतात किंवा वाईटच गोष्टी असतात काहीच का बदल माझ्या जीवनामध्ये काहीच बदल होणार नाही कोणीही मला मदत करू शकणार नाही अशा प्रकारचा हा विचार करत असतात यांच्या सुद्धा बदल होतात यांच्या वर्तनामध्ये कसे बदल होतात तर अशा व्यक्ती सतत थकल्याची तक्रार आणि नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात झोपत असतात दैनंदिन का काजाची टाळाटाळ तार सांगून काम करत नसतात विसरत असतात कुटुंबापासून अलिप्त राहणे आणि जास्तीत जास्त एकटे वेळ घालवत असतात आक्रमक होत असतात मुख्यतः ही आक्रमकता मुलांच्या मध्ये दिसून येते सतत दुःखी राहत असतात परीक्षेतील निकृष्ट कामगिरी म्हणजे परीक्षेत अपियस येणं परीक्षेत विषय राहणं अशा सारख्या गोष्टी घडत असतात सा, तासाला दांड्या मारणे किंवा गैरहजर राहणे वर्गात शिकवलेल्या समजण्यात अडचणी निर्माण होतात मित्रांना टाळतात त्यामुळं मित्रांना टाळल्यामुळे ते एकटी राहत असतात आणि एकटं राहिल्यामुळंच ती धोकादायक अशा वर्तनामध्ये गुंतून राहत असतात मग हे धोकादायक वर्तन काय असतं तर मद्यपान करणं मादक पदार्थाचं सेवन करणं यातच हे काय करत असतात हे अशा प्रकारचं धोकादायक वर्तन करत असतात यातच हे रममान होतात जर समजा एखाद्या वेळेला चिंता किंवा ताण निर्माण झाला तर आपण या तणावातून या चिंतेतून मुक्त होण्यासाठी शांत होण्यासाठी आपण पाच चार तीन दोन एक या तंत्राचा वापर करू शकतो हे पाच चार तीन दोन एक तंत्र केव्हा वापरायचं जेव्हा आपण परिस्थितीमुळे हातबल होतो आणि आपल्याला आरामाची गरज असताना ह्या तंत्राचा वापर केला तर नक्कीच आपल्याला थोडंसं शांत होतं ताण थोडंसं कमी होतं किंवा चिंता थोडीशी कमी होते आता हे पाच चार तीन दोन एक तंत्र काय आहे हे समजून घेण्यासाठी काही सूचनांचं पालन करायला पाहिजे या सूचना कशा या सूचनांचं कसं पालन करायचं तर पहिल्यांदा आपण पाच अशा पाच गोष्टींचा विचार करा ज्या तुमच्या आजूबाजूला आहेत आणि तुम्ही त्या पाहू शकता जर समजा तुम्ही बसला असाल हे तंत्र वापर करणार असाल ज्या ठिकाणी बसला असाल झोपला असाल त्या ठिकाणच्या पाच वस्तू विचार करा पाच आजूबाजूला असलेल्या पाच वस्तूंचा तुम्ही विचार करा उदाहरणार्थ पेन आहे पुस्तक आहे तुम्ही ज्यावर बसलेला असाल ती खुर्ची आहे किंवा तुम्ही झोपला असाल तर गादी आहे अशा पाच वस्तूंचा काय करायचा आहे विचार करायचा आहे त्यानंतर चा, चार अशा चार गोष्टींचा विचार करा ज्या तुमच्या आजूबाजूला आहेत त्यांना ज्यांना तुम्ही स्पर्श करू शकता उदाहरणार्थ तुमचे केस तुमच्या पायाकाळची जमीन ज्या खुर्चीवर बसला असाल ती खुर्ची किंवा ज्या गादीवर तुम्ही झोपला असाल ती गादी म्हणजे ज्या वस्तूंना तुम्ही चार वस्तू अशा विचार करायचे आहेत की ज्या वस्तूंना तुम्ही स्पर्श करू शकता असा चार वस्तूंचा तुम्ही विचार करायचा आहे यानंतर तीन अशा तीन गोष्टींचा विचार करा ज्या तुमच्या आजूबाजूला ऐकू येत आहेत उदाहरणार्थ वाहनांचा आवाज असेल आजूबाजूला बोलणाऱ्या व्यक्तींचा आवाज असेल पाण्याचा नळ जर चालू असेल पाण्याचा नळाचा आवाज असेल किंवा पक्ष्यांचा आवाज असेल तर अशा तीन वस्तूंचा तुम्ही विचार करायचा आहे यानंतर दोन अशा दोन गोष्टींचा विचार करा ज्या तुमच्या सभोवताली असून तुम्ही त्यांचा वास घेऊ शकता म्हणजे खिडकीकडला जर बसला असाल तर फुलांचा वास येईल अगरबत्ती लावल्या असेल तर अगरबत्तीचा वास येईल किंवा तुमच्या अंगाला वापरलेला तुम्ही डिओड्रंट असेल किंवा तुमच्या अंगाला लावलेला तुम्ही साबण असेल त्या साबणाचा सुवास घ्या त्या डिओड्रंटचा सुगंध घ्या किंवा फुलांचा सुगंध घ्या अशा दोन गोष्टींचा तुम्ही वास घ्यायचा आहे तो विचार करायचा आहे अशा एका गोष्टीचा विचार करा ज्याची तुम्ही चव घेऊ शकता उदाहरणार्थ तुम्ही जेवला असाल तर त्या कोणकोणत्या घटकांची चव तुम्हाला आठवते याचा विचार करा आता ही कृती केल्यानं तुमचं सगळं लक्ष या गोष्टींच्या मुळे या गोष्टींच्याकडे लागेल त्यामुळं तुम्हाला आलेला ताण तुम्हाला आलेली चिंता थोडीशी कमी होईल यानंतर चिंता विकृतीसाठी अस्वस्थेसाठी प्रथमोच्चार चिंता विकृती निर्माण झाली किंवा अस्वस्थता निर्माण झाली तर काय प्रथमोच्चार करायचा आहे याची आपण माहिती पाहू काही विशिष्ट परिस्थितीत चिंता करणे ही सामान्य गोष्ट आहे म्हणजे जर परीक्षा आल्या असेल तर परीक्षेच्या कालखंडामध्ये चिंता निर्माण होणं ही स्वाभाविक आहे किंवा चिंता असेल तरच आपण एखादं काम चांगल्या पद्धतीनं करू शकतो परंतु परिस्थितीनुसार आपली चिंता नसल्यास किंवा चिंताग्रस्त परिस्थिती बदलून चिंता वाटू लागल्यास ही काळजीची गंभीर बाब आहे जर या संदर्भात तपासणी केली गेली नाही किंवा उपचार केले गेले नाहीत तर अशा प्रकारच्या चिंता व चिंता विकृतीपर्यंत जाऊ शकतात आता चिंता निर्माण होण्याची काही कारण आहेत त्यातलं पहिलं कारण आहे म्हणजे अनुवंशिक कारण आहे काही व्यक्तींच्या कुटुंबामध्ये चिंताग्रस्ततेची लक्षणे ही त्यांच्या कौटुंबिक इतिहासामध्ये असतात जर त्यांच्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती विकृतीने ग्रस्त असेल तर अशा व्यक्ती धोक्याच्या उच्च पातळीवर असतात म्हणजे कुटुंबामध्ये जर, जर समजा एकाला जर चिंता विकृती असेल तर त्या कुटुंबामध्ये त्यांच्यापासून निर्माण होणाऱ्या आपत्त्याला किंवा त्यांच्या कुटुंबामधल्या सदस्यांना ही चिंता विकृती निर्माण होऊ शकते दुसरा मेंदू रसायनशास्त्र मेंदू मधील में मेंदू मध्ये सुद्धा असे काही रासायनिक घटक निर्माण होतात त्याच्यामुळे काय होतं चिंता लागते यानंतर भावनिक आघात एखाद्या व्यक्तीच्या जीवनात घडून येणारा भावनिक आघात जसे मारहाण असेल बलात्कार असेल किंवा आई वडिलांपैकी अचानक एखाद्याचा मृत्यू झाला असेल आई वडिलांचा घटस्फोट झाला असेल परीक्षेचं दडपण आलं असेल तर अशा प्रकारच्या भावनिक आघातामुळं सुद्धा काय होतं तर चिंता वाढू लागते किंवा ताण वाढण्यास मदत होते चिंता विकृतीत एखाद्याच्या जीवनावर जर परिणाम करत असेल आणि हस्तक्षेप करीत असेल तर त्या व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनावर त्याचा परिणाम होतो त्यावेळेस चिंताग्रस्ततेवर विचार करणे आवश्यक आहे चिंताग्रस्तता विकृतीचे विविध प्रकार आहेत त्यामध्ये सामाजिक भैगंड वियोग विरोह चिंता विकृती तीव्र तणाव विकृती अशा प्रकारच्या काही चिंता विकृती आहेत चिंताग्रस्त झालेल्या व्यक्तींची काही लक्षणे म्हणजे काही लक्षणे चिंताग्रस्त झालेली चिंताग्रस्तेची काही लक्षणे सर्वसामान्य लोकांमध्ये सुद्धा दिसून येतात आता ही लक्षणे कोणती असतात तर प्रामुख्याने इतर लोक आपल्या बाबतीत काय विचार करतील आणि किंवा आपल्यामध्ये काही कमतरता आहेत या कमतरतेमुळे त्यांना काय काय त्यामुळे त्यांना सतत भीती वाटत असते सर्वसाधारणपणे चिंता विकृतीची तीन लक्षणं आहेत पहिली शारीरिक लक्षण दुसरं मानसिक लक्षण आणि तीन वर्तनात्मक लक्षण किंवा व वर्तनात दिसून येणारे लक्षण पहिलं शारीरिक लक्षण आपण पाहूया या शारीरिक लक्षणामध्ये हृदयाची धडधड आणि ठोक्यांची गती वाढणे हे पहिलं लक्षण दिसून येतं धाप लागणे थोडंसं चाललं किंवा आपण बोलत असताना सुद्धा धाप लागणे अशा प्रकारचं लक्षण दिसायला लागतात चक्कर येणे डोकेदुखी हे सतत लक्षणे दिसायला लागतात बैचने अस्वस्थ थरकाप आणि शरीराचे कंपन हळूहळू शरीरामध्ये कंपन यायला लागतं थरकाप उडायला लागतो हे लक्षणे दिसायला लागतात यानंतर मानसिक लक्षणं जशी शारीरिक लक्षणं असतात तसेच मानसिक लक्षणं सुद्धा मनाचा मनाची घालमेल किंवा काहीही न आठवणे एकाग्रता करण्यात अडचणी विसराळूपणा निर्णय क्षमतेतील समस्या चिडचिड व राग अशा प्रकारचे मानसिक लक्षणे दिसायला लागतात तसेच त्याच्या वागण्यामध्ये सुद्धा लक्षणे दिसायला लागतात मनाची घालमेल किंवा काही ना आठवणे एकाग्रता करण्यात अडचणी विसराळूपणा निर्णय क्षमतेतील समस्या चिडचिड असंयम व राग ही वर्तनातली लक्षणे दिसायला लागतात जे लोक चिंता विकृतीने ग्रासलेले आहेत ते अशा प्रकारचं वर्तन करू शकतात अशा व्यक्तींना महाविद्यालयात किंवा कामावर जाण्याची इच्छा नसते अशा व्यक्ती शारीरिक समस्याबद्दल शा पुन्हा पुन्हा तक्रारी करायला लागतात कुटुंबातील सदस्य किंवा मित्र मैत्रिणीशी चर्चा चिडचिड करत असतात अशा व्यक्ती ते कशी दिसतात याची काळजी करण्यात बराच वेळ घालवतात वर्गामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी अतिशय शांत बसतात आणि शिक्षक किंवा सहकार्याला प्रश्न विचारायला घाबरतात बऱ्याचदा ते एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारतात चिंताग्रस्त लोकांमध्ये घाम येणे किंवा अनावश्यक शारीरिक हालचाली दिसून यायला लागतात ही चिंताग्रस्त झालेल्या व्यक्तींच्यामध्ये ही लक्षणं दिसायला लागतात आत्तापर्यंत आपण खिन्नता किंवा अवसाद आणि चिंता विकृतीच्या व्यक्तींची लक्षणे पाहिली ही जर लक्षणे दिसत असतील तर त्यांना आपण कशा प्रकारे मदत करू शकतो याच्या पाच पायऱ्या आहेत पहिली पायरी जर तुम्हाला तुमच्या मित्रांमध्ये किंवा जवळच्या व्यक्तीमध्ये अशी लक्षणे आढळून आली आणि जर तुम्हाला असे वाटले की ती व्यक्ती कदाचित स्वतःला इजा पोचू शकते तर पहिल्यांदा त्याच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तींची भेट घ्या आणि त्यांना याविषयी जाणीव करून द्या तसेच त्या व्यक्तीला त्याच्या कौटुंबिक सदस्यांबरोबर मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जा आणि संबंधिताकडे त्याविषयी चर्चा करा ही झाली पहिली पारी दुसरी पारी तुम्ही ज्या व्यक्तीचे बोलणे तुम्ही त्या व्यक्तीचे बोलणे अतिशय शांतपणे संयमाने समजावून घेऊन ऐका तसेच त्या व्यक्ती त्या व्यक्ती त्या व्यक्तीने हेतू असे वर्तन केलेले नाही किंवा ती व्यक्ती कमकुवत नाही असे समजून निपक्षपत निपक्षपातीपणे तिचे म्हणणे ऐका एखादी व्यक्ती समस्येने ग्रासले म्हणून तिचे म्हणणे सहनशीलतेने ऐका हे लक्षात ठेवा की तुम्ही त्याचे टीकात्मक परीक्षण करत नाही जेव्हा तुम्ही त्यांचे ऐकत असताना कोणतीही भडक प्रतिक्रिया देऊ नका त्याला रागू नका त्याच्यावर चिडू नका तिसरी पायरी आहे काही वेळा व्यक्तीला स्वतःबद्दलच सांगशकता असल्याने व्यक्ती लाज किंवा अपराधीपणाचा अनुभव घेत असते अशा वेळी या व्यक्तीमध्ये एक आशा निर्माण करा ही आशा निर्माण करत असताना काही गोष्टी त्यांना सांगा ह्या गोष्टी काय सांगायच्या आहेत तर या ज्या काही चिंता हो आहेत विकृती आहेत ही चिंता विकृती अनेक लोकांमध्ये आढळणारा सर्वसामान्य आजार आहे मानसिक आरोग्याच्या ज्या समस्याला तो किंवा ती व्यक्ती तोंड देत आहे त्यासाठी तो किंवा ती जबाबदार नाही त्याला बरे होण्यासाठी थोडा वेळ लागेल पण योग्य मानसोपचार तज्ञाच्या मदतीने ते नक्की बरे होतील हा विश्वास हा आशा त्यांना द्या चौथी पायऱ्या तिसऱ्या पायरीत मागे सांगितल्याप्रमाणे चिंतानी नैराश्य मानसिक आरोग्य व्यावसायिक तज्ज्ञांनी दिलेल्या योग्य शास्त्रीय उपचारांनी बरे होतात तुम्ही समुपदेशक आणि मनोचिकित्सकाला भेट देण्यासाठी आपल्या मित्राला घेऊन जाऊ शकता पाठिंबा देऊ शकता प्रोत्साहित करू शकता त्याच्या सोबत तुम्ही जाऊ येऊ शकता हा कोरोनासारखा संसर्ग रोग नाही किंवा त्याच्याबरोबर गेल्यामुळे आपल्याला चिंता वडेल असं काही नाही तुम्ही त्याच्याबरोबर जाऊ शकता त्याला जाऊन समुदेशाकडं नेऊ किंवा मनोचिकित्सकाकडं त्याला घेऊन जाऊ शकता त्याच्याबरोबर जाऊ येऊ शकता व्यक्तीस योग्य उपचार मिळणे ही मानसिक समस्येतून मुक्ती मिळवण्याचा एक मार्ग आहे पाचवी पार आहे तुम्ही त्या व्यक्तीस त्याच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांना सामना करण्यासाठी मदत करू शकता ते त्याच्या आवडीच्या किंवा त्यांना ज्या गोष्टी करायची इच्छा होती अशा गोष्टी करण्यास त्याला मदत करा त्याला प्रोत्साहन द्या प्रोत्साहन द्या त्यांना साधं विश्रांती तंत्र वापरण्यास प्रोत्साहित करा हे साध विश्रांती तंत्र काय आहे तर पहिल्यांदा आनंदी राहायला सांगा हसायला सांगा हसवायला हसवायला सांगा विनोद करायला सांगा दीर्घ श्वसन तंत्र शिकवा चालणे पळणे कोणतेही मैदाने खेळ करणे व्यायाम करा प्रोत्साहित करा तर हे तंत्र सांगितल्यामुळं थोडस सा ताण चिंता कमी होईल चिंता विकृतीच्या घटनेमध्ये शेवटी व्यावसायिक तज्ज्ञाची मदत मिळणे हे सर्वात जास्त महत्वाचे आहे म्हणून या व्यक्तींना मानसिक आरोग्य व्यावसायिक तज्ज्ञाकडे जाण्यासाठी प्रोत्साहित करा मदत करणे हे अत्यंत महत्वाचं आहे जर समजा चिंता विकृती जर निर्माण झाल्या असेल किंवा चिंता किंवा ताण निर्माण झाला असेल तर एक छोटस तंत्र आहे चार सात आठ श्वास घेणे हे तंत्र आहे ही एक कृती आहे ही कृती केव्हा करायची आहे तर आही ही कृती तुम्ही अस्वस्थ असताना किंवा तुम्हाला ताण आला असताना हे तुम्ही करायचे आहे हे केव्हा निर्माण होतं तर एखाद्या परिस्थितीवर प्रतिक्रिया देण्याआधी शांत होण्यासाठी हा श्वासनाचा तुम्ही व्यायाम करू शकता तर हे करण्याच्या काही पायऱ्यात तर पहिलं काय तर तोंडातून पूर्णपणे श्वास बाहेर सोडा यानंतर तोंड बंद करून नाकाद्वारे चार अंक मनात मोजेपर्यंत श्वास घ्या म्हणजे मनातल्या मनात एक दोन तीन चार असे श्वास म्हणत म्हणत नाकाने श्वास घ्यायचा आहे श्वास घेतल्यानंतर सात अंक मोजेपर्यंत श्वास रोखून धरा म्हणजे मनातल्या मनात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सात असे अंक म्हणा तोपर्यंत तुम्ही श्वास रोखून द्या धरा यानंतर आठ आकडे मोजेपर्यंत पूर्णतः तोंडातून श्वास सोडा म्हणजे श्वास नाकातून घेतल्यानंतर श्वास सात अंक रोखून धरायचा आहे आणि श्वास सोडताना आठ आकडे मनातल्या मनात मोजायचे म्हणजे आठ आंकडे मोजेपर्यंत हा तोंडातून श्वास सोडायचा आहे हे एक चक्र आहे हे तुम्ही तीनदा पुन्हा पुन्हा करू शकता सरावाने ही कृती अधिक सोपी होऊन जाईल पहिल्यांदा तुम्हाला अवघड वाटेल पण नंतर सरावानं तुम्हाला हे सहज शक्य होईल हे केल्यानं तुम्हाला कोणत्याही गोष्टीला कशी प्रतिक्रिया द्यायची हे व्यवस्थित कळेल आणि त्यानंतर जर ताण आला असेल चिंता निर्माण झाली असेल तर ही कमी होऊन तुमचं मन एकाग्र होईल तुम्ही शांत चितानं व्यवस्थित कामं करू शकाल यानंतर वर्तनातील काही गंभीर समस्या किंवा वर्तनातील काही बाबी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू